आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पोरक्यांना मिळाली मायेची उब. तानाजी मालुसरे यांनी केला आंतरजातीय विवाह. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील औदुंबर येथे आज सर्वधर्म निरपेक्ष कार्यक्रम झाला. तानाजी मालुसरे या तरुणाने जातभेद वर्णभेद न मानता आंतरजातीय विवाह करून समाजापुढे एक नवा आदर्श घालून दिला आहे. विवाह म्हणजे दोन मनांचं मिलन आणि यातून अनेक अंकुर फुटले जातात. असाच एक अनोखा विवाह सांगली जिल्ह्यात झाला आहे. नाव तानाजी मालुसरे. नाव ऐकून आश्चर्य वाटलं ना, पण हे खरंच आहे. वसगडे येथे राहणारा तानाजी याने भाटवडेच्या भारती चव्हाण या आंतरजातीय महिलेशी औदुंबर येथे विवाह केला. या दोघांचंही दुसरं लग्न असून दोघांना 7 ते 8 वर्षाची मुले आहेत. या विवाहाने पोरके झालेल्या मुलांना आता मायेचं छत्र मिळालं आहे. पाटील साहेबांनी असं आश्वासन दिलं की याच्या पुढे तुम्हाला भविष्यामध्ये दुसऱ्या लग्नासाठी प्रोफाईल भरपूर मिळतील, त्याच्यावरती मी विश्वास ठेवला. आणि दुसरी गोष्ट, आज या संस्थेमध्ये मी पूर्णपणे कामही करत आहे आणि संस्थेच्या माध्यमातून अनेक समाजामध्ये जनजागृतीही करत आहे. त्याच्यामुळं इंटरकास्टमध्ये मुलींच्यासाठी एक इच्छापूर्ती एक पॅटर्न असा आहे की त्याच्यामध्ये भरपूर काही आहे. आणि सर्वप्रथम सर्व सभासद जे नोंदणी होते त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे संस्थेमध्ये गैरव्यवहार होत नाही किंवा अपराधापर होत नाही. इतर वेबसाईटपेक्षा इच्छापूर्ती वेबसाईट ही सर्वोत्तम आहे, याचा अनुभव मला या गेल्या 1.5 वर्षापासून आहे. आणि याच्या माध्यमातून सौ भारती भारती चव्हाण या मुलीबरोबर आज रोजी 20/1/2020 रोजी मी विवाहबंधामध्ये संपन्न झालेला आहे. आणि आमच्या परिवाराकडून मालुसरी परिवार तर चव्हाण परिवार आणि बाकीचे इतर मान्यवरांच्याकडून इच्छापूर्ती परिवाराला आमच्या मनपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा. तानाजी मालुसरे यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं होतं. त्यांना 7 वर्षाचा एक मुलगाही होता. अशीच उलटी स्थिती वाळवा तालुक्यातील भाटवाडीच्या भारती बाळासाहेब चव्हाण हिची आहे. त्यांनाही 8 वर्षाचा मुलगा आहे. मुलगी भारती ही गुरव भाट समाजाची तर मुलगा तानाजी हा 96 कुळी मराठा आहे. या दोघांनाही एकत्र येऊन एकमेकांच्या मुलांच्या भविष्याचा विचार करीत आई वडिलांचे प्रेम देऊन दोघांना उच्च शिक्षित करून चांगले संस्कार घडवण्यासाठी लग्न करायचं ठरवलं. या दोघांच्या मताला आई वडिलांसह नातेवाईकांनीही संमती दर्शवली आणि दोघांच्या लग्नाची तारीख ठरली. दोघेही श्री तीर्थक्षेत्र औदुंबर येथील पवित्र भूमीमध्ये दत्त दिगंबराच्या आशीर्वादाने विवाह केला. यावेळी दोघांच्या अज्ञान मुलांनी आपल्या आई वडिलांच्या लग्नाचा स्वीकार करून मोबाईलवरती दोघांचे फोटोही घेतले आणि हे फोटो घेताना दोन्हीही मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून दिसून येत होता. तानाजी व भारती यांचे लग्न इच्छापूर्ती वधूवर सूचकच्या वतीनं मोफत करून देण्यात आलं. या आंतरजातीय विवाहासाठी सचिन सावंत, सुनील गायकवाड, दीपक भोसले, वैभव राजे भोसले, जितेंद्र पाटील, संजय माने, इच्छापूर्ती विवाह संस्थांचे संस्थापक दत्तात्रय पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. महानकर न्यूजसाठी सांगलीहून अमोल विसे.